अशाच प्रकारचा हल्ला कोल्हापूरमध्ये होऊ शकतो असा अलर्ट आयबीनं दिलेला होता असा दावा कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांनी केलाय. आयबीचा असा अलर्ट असताना सुद्धा हा हल्ला झालाच कसा असा सवाल कांगो यांनी केलेला आहे. आयबीच्या अलर्टकडे दुर्लक्ष का करण्यात आलं असाही सवाल त्यांनी केलाय. कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांनी हा सवाल केलाय. आयबीचा अलर्ट असताना सुद्धा कोल्हापूरमध्ये हा हल्ला झालाच कसा. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा 1.5-2 वर्षांपूर्वी जेव्हा खून करण्यात आला हत्या करण्यात आली त्या हत्येनंतर अशाच प्रकारचा हल्ला कोल्हापूरमध्ये सुद्धा होऊ शकतो असा अलर्ट आयबीनं दिलेला होता असा दावा केलेला आहे कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांनी. आयबीचा हा असा अलर्ट असताना सुद्धा हा हल्ला झाला कसा असा सवाल कांगो यांनी केला. आयबीच्या अलर्टकडे थोडक्यात दुर्लक्ष का करण्यात आलंय असाही त्यांनी सवाल केलाय. डॉक्टर दाभोळकरांचा खून झाल्यानंतर आयबीने दुसरा हल्ला कोल्हापूरमध्ये येणार आहे अशा प्रकारची इनपुट दिली होती असं तिकडे सांगण्यात आलं याची माहिती आम्हाला मिळालेली आहे. हे जर खरं असेल तर मग या संदर्भात प्रशासनाने काय केलं हा प्रश्न आम्ही त्यांना विचारू इच्छितो. तर कॉम्रेड पानसरेंच्या हल्लेखोरांची माहिती देणाऱ्याला बक्षीस देणार असल्याचं कोल्हापूर पोलिसांनी जाहीर केलं. माहिती देणाऱ्याला 5 लाखांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. 9764002274 या नंबरवर माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि माहिती देणाऱ्याचं नाव हे गुप्त ठेवलं जाईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे. गुप्त पद्धतीनं त्याला त्याचं बक्षीस मिळू शकेल. जिल्हा पोलीस प्रमुखांनी माहिती देण्याचं आवाहन केलंय. दरम्यान सरकारला बक्षीस जाहीर करण्याची वेळ येते म्हणजेच तपासामध्ये सरकारच्या हाती काहीही लागलेलं नाहीये आणि त्यामुळे आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी सरकारनं हे बक्षीस जाहीर केल्याचा आरोप भालचंद्र कांगो यांनी केलाय. पालकमंत्री आहेत कोल्हापूरचे, त्यांना एअरपोर्टवर असा प्रश्न विचारण्यात आला होता की पृथ्वीराज तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाभोळकरांच्या प्रकरणामध्ये 10 लाख रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं आहे तर तुम्ही किंवा तुमच्या प्रशासनाने आत्तापर्यंत काय कृती केली नाही असा प्रश्न विचारला होता आमच्यासमोर. त्याच्यानंतर ही आजची बातमी आलेली की 5 लाख रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. तेव्हा त्याचा बॅकग्राऊंड काय असं काय आहे तुम्हाला मी सांगितलं आणि आमची इमिडिएट प्रतिक्रिया अशी आहे की तुम्ही पारितोषिक जाहीर करता ते आम्ही काहीतरी केलं हे दाखवण्यासाठी आहे का आम्हाला आत्तापर्यंत काही पुरावे सापडले नाहीत म्हणून आता ही आम्ही कृती केली हे सांगण्यासाठी आहे. दोन्ही गोष्टी निषेधार्ह आहेत मला वाटतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.